साहेब, आता या विषयावर चर्चा करण्यात आम्हाला काहीच अर्थ वाटत नाहीये. जिल्हाभरात चुकलेले आहेत त्यांना शासन हे व्हायलाच हवं आणि त्यांना साथ दिल्याबद्दल मेघदत्तालाही शासन व्हायला हवं. पण आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता असणं, त्याचं लग्न पाहावं, संसार पाहावा असं वाटणं हे जर चूक असेल तर हो, आम्ही ती चूक केलीये. आम्हाला शासन हे व्हायलाच हवं. आऊसाहेबांनी फक्त थोबाडीत लगावली तुमच्या, आम्ही असतो तर जीव घेतला असता तुमचा. रावसाहेब, आम्ही यांचं म्हणणं ऐकून घेतलंय. यावर काय निर्णय घ्यायचा हे आम्ही ठरवूच की हो. पण त्याआधी आम्हाला तुमच्याशी आणि सूर्यकांत राजेंशी थोडस बोलायचंय. नीलांबरा, तुम्ही आता निघा. रावसाहेब. माफ करा रावसाहेब, आम्हाला तर कुठलीही चर्चा करायची नाही. आपल्याला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, आम्ही कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नाही. येतो आम्ही. सूर्यकांत राजे, तुमचं काय म्हणणं? माझ्या मते हे प्रकरण जितकं साधं दिसतंय तितकं साधं नसावं. ते जर आपण अधिक ताणलं तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. तुमचा रोख कुठे आहे हे स्पष्ट बोला की हो. यात कुठे तिढा दिसतोय का तुम्हाला? मला जे वाटतंय तसंच असेल असं नाही, पण मेघदत्त राजेंच्या लग्नाची जी घाई वहिनी साहेबांनी केली त्यामागे कदाचित अण्णासाहेबांचं वील हे कारण असावं. कारण ते वील या वाड्यातल्या सुनेच्या साक्षीनं उघडलं जावं असं अण्णासाहेबांनी स्पष्टपणे म्हटलंय. त्याअर्थी त्या वीलमध्ये या वाड्यातल्या सुनेला खूप महत्वाचं स्थान असणार. आणि आता रेवाच्या साक्षीने ते उघडलं जावं असं वाड्यात बोललं जाऊ लागले. तुम्ही आमच्या अगदी मनातलं बोललात बघा. तसं असेल तरी त्यात वावगं काय आहे औसाहेब? मेघदत्त राजे आणेपेक्षा मोठे आहेत. या गादीवरती खरा हक्क त्यांचाच आहे. वील उघडल्यानंतर ज्याच्या नशिबात जे असेल त्याला ते मिळेलच. आपण जाणताच की मला किंवा अनेलाही गादीचा सोस नाही, त्यामुळे पुढे काय होईल याचा आम्ही कोणीच विचार नाही करत. बाकी मेघदत्त राजेंच्या लग्नाबाबत आपण योग्य निर्णय घ्यालच. फक्त अनय राजेंच्या बाबतीत रेवाचा आपण स्वीकार केलात, पण मेघदत्त राजेंच्या बाबतीत मात्र पण आपण असं नाही होऊ देणार याची खात्री आहे आम्हाला. आम्ही आपल्या निर्णयाची खाली वाट पाहतोय. येतो. खूप विचार करून निर्णय घेतलाय. आज जे घडलं ते घडायला नको होत, पण कधीतरी ते घडणारच होत. पण या मार्गाने ते घडायला नको होत असं आम्हाला वाटतं. एकंदरीत परिस्थिती पाहता आम्ही या लग्नाला मान्यता देत आहोत. आज देवीचं आगमन झालंय, सगळेजण खूप आनंदात आहेत. अशा वेळी कुणाच्याही आनंदामध्ये मिठाचा खडा आम्हाला टाकायचा नाही. खरं तर आमच्या दोन्ही नातवंडांची लग्न ही राजघराण्याला साजेशी व्हावीत
असं आम्हाला वाटत होतं, पण ती तशी झाली नाही याची खंत आम्हाला नेहमीच राहील। आणि ही खंत कमी करण्यासाठी येणाऱ्या ललिता पंचमीला आम्ही देवीचं जागरण घालायचं ठरवतोय। समजलं? या तुम्ही। माझं काही चुकलं तर नाही ना, घाई तर केली नाही ना मी निर्णय घ्यायची। दोन्ही नातवंडांनी एकाच परिस्थितीत लग्न केलंय, डाव उजव तरी कोणात करू? काही चूक होत असेल तर तूच आता सांभाळून घे, जे होईल ते चांगलंच होऊ दे ग जगदंबे। सगळं आपल्या मनासारखं झालं, आऊ साहेबांनी मेघदत्ताच्या लग्नाला मान्यता दिली। शाबास नीलांबरा शाबास, अगदी बेमालूमपणे पार पाडलं तुम्ही, कोणाला एवढा सुद्धा संशय येऊ नाही दिला। नाही एवढं काही नाही केलं आम्ही, उलट तुम्ही आणि रमेश कचेरीच्या कामाचं कारण पुढे करून तिथे लग्नाला हजर राहिलात म्हणून कोर्टात सगळं व्यवस्थित पार पडलं। आणि इथे सुद्धा आऊ साहेबांसमोर जे काही प्रकरण लावून धरलं ना तुम्ही, तुम्ही शिक्षेची मागणी केलीत म्हणून त्यांनी सैल सोडलं। आम्ही सूर्याला तिकडे ठेवून जेव्हा बाहेर निघालो ना, तेव्हाच आम्हाला कळलं होतं की हा सूर्य आऊसाहेबांना सगळं शांतपणे हाताळायला भागच पाडणार, नेहमी दुसऱ्यांच्या बाजूने विचार करतो हा मूर्ख। अहो पण भाऊजींच्या मूर्खपणामुळे आपला शहाणपणा आज पूर्णत्वाला गेला ना। हो पण या सगळ्यासाठी तुम्हाला आऊसाहेबांची थप्पड खावी लागली, आम्हीही सगळ्यांच्या समोर तुमचा अपमान केला। तो करावा लागला तुम्हाला, आणि आऊसाहेब या परिस्थितीत अशा वागल्या नसत्या तरच नवल होत। मी तर आज आपल्या मनासारखं व्हावं यासाठी काय वाटेल ते सोसण्याची तयारी ठेवली होती, पण अपेक्षेत काही झालंच नाही। मेघदत्ताचं लग्न फारच पटकन स्वीकारलं सगळ्यांनी। हो ना, खरंच डोक्यावरचं ओझ उतरलं। आता विलचं वाचन कधीही होऊ द्या, सगळं काही आपल्यालाच मिळणार। हे बघायला अलकवंश आज घरात असायला हव्या होत्या, हे स्वप्न त्यांनी सुद्धा पाहिलं होतच की। निलांबरा, एकदा गादी आमच्या किंवा मेघदत्तच्या हाती येऊ द्या, मग वाजत गाजत त्यांना आपण घेऊन येऊ, ठीक आहे? फक्त आऊसाहेबांनी विलच्या वाचनाची तारीख लवकरात लवकर ठरवायला हवी। कुठे चाललाय? दिसत नाही, बाहेर चाललोय झोपायला। का? कारण मला आता झोप आली आहे आणि अशा ऑकवर्ड वातावरणात मी तरी झोपू शकत नाही। ऑकवर्ड का? आय मीन नवरा बायको आहोत आपण। एक मिनिट रोमेला, आपण दोघं नवरा बायको नाही आहोत, हा मी माझ्या आई बरोबर केलेला एक करार आहे बस। हे बघ, रात्रीचे नोकर चाकर वाडाभर फिरतात, जर त्यांनी लग्नाच्या पहिल्याच रात्री तुला रूम बाहेर झोपलेलं पाहिलं तर काय होईल जरा लक्षात घे। त्यांनी मला काही एक फरक पडत नाही, मी माझ्या आईला वचन दिलं होतं की मी तुझ्या बरोबर लग्न करेन, तुझ्या बरोबर संसार करणं त्यात येत नाही। ठीक आहे, मी चालवून घे, मॅक्सिमम काय होईल माझी बदनामी होईल ना, पण तुझ्या आईची सगळीकडे बदनामी होईल त्याचं काय? शिवाय आपण आऊसाहेबांना काय सांगायचं? इतक्या ऑड परिस्थितीत त्यांनी हे लग्न स्वीकारलंय ते तुझ्यासाठी,
त्यांना काय वाटेल? हे बघ, तुम्हाला बायको म्हणून स्वीकारलं नाहीये, ठीक आहे, आपण अनोळखी माणसांसारखं वागायचं तेही ठीक आहे, पण हे सगळं आपण एका छताखाली नाही करू शकत का? चार भिंतीत? म्हणजे? म्हणजे तुला ऑकवर्ड वाटतंय ना, तर तू या बेडवर झोप आणि मी सोफ्यावर झोपते, अशाने कुणाला काही करणारही नाही आणि तुला तुझ्या मनाविरुद्ध पण जावं लागणार नाही. ओके, एक एक मिनिट रोमिला. तुला सोफ्यावर झोपायची गरज नाही, मी झोपीन देते. अरे पण मी बोललो ना, मी झोपीन सोफ्यावर. नाहीतरी मी कुठे जाणार होते सोफ्यावर झोपायला? मनाने चांगल्या असणाऱ्या माणसांना पटकन मूर्ख बनवता येत, याला तर एका बोटावर नाचवेन मी. छान दिसतेस. अने उगास लाडा ठेवू नकोस, घरात देवी बसली, भान आहे का नाही तुला? अरे वा, हे काय कारण झालं? देव तर सगळीकडेच असतो, म्हणून मी काय तुझे लाडच करायचे नाहीत की काय? संत अनेरा, तुमचं तत्वज्ञान तुम्ही मला नंतर शिकवाल का? मला खूप काम आहेत आज, आणि तसंही कुमारिकांचं जेवण आहे वाड्यावर, त्यामुळे सगळी तयारी करायची. अने तुला खरं सांगू, आता रोमिला या घराची सून झाली आहे ना, मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. म्हणजे कुटुंब जितकं जास्त मोठं ना, तितका त्यातला आनंदही वाढतो. तेव्हा फार पुरवून जाऊ नकोस, त्या थोरल्या काकूंची ती सून आहे हे लक्षात ठेव. वाण नाही लागला तरी गुण नक्कीच लागेल, त्यामुळे सावध राहा. ओके अनय, तू प्रत्येक बाबतीत कसा रे नेगेटिव्ह विचार करू शकतोस? किती गोड मुलगी आहे ती. हा तर परदेशात राहिल्यामुळे काही काही बाबतीत वागते वेगळी, पण रुळेल ती हळूहळू इथे. मी नाही का रुळले? तेव्हा तुझी आणि तिची काहीच बरोबरी करू नकोस. तू इथे येताना तुझ्या मनात काहीच हेतू नव्हता, पण रोमिलाच्या हेतू बद्दल कोणाला माहित? हेतू? कसला हेतू? अण्णासाहेबांनी लिहिलेलं पत्र माहितीये तुला? त्या पत्रात असं म्हटलेलं की या वाड्यात सुनेच्या प्रवेशानंतरच त्यांचं विल वाचलं जाईल, आणि म्हणून या वाड्यातल्या सगळ्या लोकांना असं वाटतंय की त्या सुनेला खूप सारा मान असतो. जोपर्यंत तुला इथे कोणी सून मानत नव्हतं तोपर्यंत सगळं ठीक होत, पण जेव्हापासून आऊसाहेबांनी तुला सून म्हणून स्वीकारलं ना, तेव्हा कसं तडका फडकी लग्न करून ह्या रोमिलाला सून म्हणून या वाड्यात घेऊन आले? हा विचित्र योगायोग नाही का वाटत तुला? अनय, आपल्या लग्नाबाबतीत जे योगायोग घडले ते काय कमी विचित्र होते का? कमीत कमी आपण लोक तरी असं बोलायला नको, आणि अशा गोष्टी घडतात. मला नाही वाटत, मला नक्कीच असं वाटतंय की ह्या. अनय, तू किती विचार करतोयस, अजून आंघोळही झाली नाहीये तुझी. पण जा, आधी जाऊन आंघोळ करून जा. अवकाश जेवा हा, आणि सगळ्यांनी पोटभर जेवायचंय, काय हवं ते मागून घ्या, लाजायचं नाही अजिबात. तुला पुरणपोळी हवी होती ना, हे घे. अजून वाढू का? अरे आऊसाहेब, तुम्ही कधी आलात? मी तुम्हाला बघितलंच नाही, सॉरी हा, जरा कामात होते ना.
वाड्यातल्या सुनांना काम करताना पाहून आम्हाला खरंच खूप आनंद झाला की हो। आजच्या दिवशी या लेकींची सेवा वाड्यातल्या सुनांनी करायची असते। देवीची सेवा करण्या इतकं पुण्य मिळतं की हो त्याने, आणि आपल्या घरासाठी राबण्यातही सुख असतं की हो। आणि हे तुम्हाला लवकर समजलं हे पाहूनही बरं वाटलं बघा आम्हाला। सुख तर आहेच, देवीच्या आशीर्वादानेच मी या वाड्याची सून झाले, आता हे सगळं तर करावंच लागणार ना। कपिला, आमचं जेवण आमच्या रूम मध्येच पाठवून द्या, आणि यांचं झालं की तुम्हीही जेवून घ्या। जेव साहेब। अहो सर, काय करताय हे नीलांबरा? तुम्ही माफ केल्याशिवाय आम्ही तुमचे पाय सोडणार नाही। आमची चूक झाली आम्ही मान्य करतो, तुम्हाला अंधारात ठेवून आम्ही हे सगळं करायला नको होतं। उठा उठा नीलांबरा। नीलांबरा, तुम्ही खरंच चुकलात, याच्या आधीही तुम्ही खूप चुका केल्यात, पण त्यातून तुम्ही काहीच शिकण्याचा प्रयत्न केला नाही। चुका या सुधारता येतात, पण अपराध अपराधाला शिक्षा ही असतेच। तुमचा हा शेवटचा अपराध। गुंडप्पा। अम्मा, डायरी इथं पण नाही जी। भैरवा, ती डायरी परत गायब झाली, असं कसं झालं की ओ? ठिकये नाही तू। अम्मा, या वाड्यातलंच कुणीतरी त्या डायरीच्या मागावर राहायची, अजून यार बेरकू कोण असेल हो? त्याचाच तर विचार करतोय की ओ आम्ही। त्या डायरीत वाड्याचं रहस्य दडलंय। ती डायरी जर कुणाच्या हाताला लागली तर दंड आणणार होता। प्रचंड प्रचंड धोकादायक असू शकत ते। पण अम्मा, जोपर्यंत दरवाजा बंद आहे तोपर्यंत काहीच धोका नाही जी। हेन मोस इल्ला अम्मा। म्हणूनच गुंडाप्पा, ते रहस्य कुणाच्याही हातात पडता कामा नये। सत्तेसाठी माणूस काहीही करू शकतो, कुठेही जाऊ शकतो। त्या बंद दारामागचं रहस्य कुणाला कळलं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कुणी जर ते दार उघडलं तर अम्मा, तर अनर्थ होईल जी। आम्हालाही तीच भीती वाटते। जर ते बंद दार उघडलं तर त्या मागे असलेला तो शाप मुक्तपणे फिरू लागेल। आधीच आपल्या चुकीमुळे त्या बंद दारामागची शक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पण मग अम्मा, उपाया उपाय गुंडाप्पा, इतकी वर्ष आम्ही उपाय शोधतोय। पुरुषोत्तम रावानंतर त्या राजगादीवर जो माणूस बसेल त्याच्या मागे तो शाप लागेल, आणि तो शाप त्या माणसाचं आयुष्य बर्बाद करून टाकेल की हो। पण अम्मा, आपल्याला कुठे माहित आहे जी की राजगादीवर कोण बसणार आहे ते? अण्णा साहेबांचं मृत्यूपत्र आपल्याला कुठे माहित आहे जी? नाहीच माहितीये कोणाला। पण गुंडाप्पा, त्या व्हील मध्ये काय असेल याचा अंदाज आता आम्हाला येऊ लागलाय। पुरुषोत्तम राव जे आम्हाला बोलले होते त्यानुसार त्या व्हीलचं वाचन व्हायच्या आत जर मेघदत्त राजेंचं लग्न झालं नसेल तर राजगादीचा मान हा अनय राजेंना मिळणार। पण ही गोष्ट कुणाच्याही कानावर जाता कामा नये, कुणालाही कळता कामा नये। आता आपल्याला लवकरात लवकर त्या व्हीलचं वाचन करायला हवं। ती डायरी गायब आहे
आणि ते दार जोवर बंद आहे तोपर्यंतच आपल्याला सगळं उरकून घ्यायला हवं. अनयच्या जीवाला धोका निर्माण व्हायच्या आतच आपल्याला त्याला राजगादीवर बसवायलाच हवं.